नमस्कार, चौदार आणि चटकदार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजची आपली संडे स्पेशल रेसिपी आहे ओले बोंबील फ्राय. चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य आता बघूया. इथे मी अर्धा किलो ओले बोंबील घेतलेत. ओले बोंबील मी असे कट करून घेतलेत, मधून कट करून. मार्केटमधून तुम्ही आणताना तसे मध्ये कट करून आणू शकता. रवा घेतलाय. हे काश्मीरी लाल मिरची, ही ऑप्शनल आहे, ह्याच्यामुळे रंग छान येतो आपल्या फिशला. तेल, हळद, लिंबू, मीठ आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे हा. पहिल्यांदा मी ओल्या बोंबीलना हळद, मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे आणि लिंबू पिळायचं. त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पूड आणि हा आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकते मी ह्याच्यात. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. काही लोक ओले बोंबीलना पाट्याखाली ठेवतात पाणी निघून जावं म्हणून अतिरिक्त, पण जरी नाही ठेवलं तरी एवढा काही फरक पडत नाही आपल्या रेसिपीमध्ये. छान कुरकुरीतच होतात हे असेही डायरेक्ट केले तरी तुम्ही. त्यामुळे हे असे आपण व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचे. आता हे मी व्यवस्थितरित्या लावून घेतलं आहे मिश्रण सगळ्या ह्याला. आता हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनटं मुरून द्यायचं आहे आणि मग आपण फिश फ्राय करायला घेऊया. इथे मी आता गॅस चालू करते. इकडे तवा तापत ठेवला आहे मी. आता मी आपल्या फिशला रवा लावून घेणार आहे. छान पद्धतीने कोट करायचं आहे चारी बाजूनी. 4 ते 5 फिशना मी आता लावून घेते. रवा लावून घेतलाय मी आता आपल्या फिशना. आता मी तव्यावरती तेल सोडते. तवा चांगला तापलाय आपला आणि मी गॅस बारीक केलाय. फिश सोडेपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला. फिश फ्रायच्या सगळ्या रेसिपीज आणि नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपीज मी माझ्या आईकडून शिकली आहे. माझी आई खूप छान नॉनव्हेज बनवते. फिश घालून झाले तर आता मी तेल सोडते आणि गॅस मीडियम करायचा. खूप बारीक गॅस नाही ठेवायचा आपल्याला, कारण की मग ते तुटतात. जरा मीडियम गॅसवरती आपल्याला ते होऊन द्यायचे एका साईडनी. खूप छान होतात हे कुरकुरीत एकदम ओले बोंबील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला. आता हे बघूयात खालून झालंय का आपलं. एक साईड झालेली आहे. आता मी हे पलटी करते. एकदम अलगद पलटी करायला लागतात. हे खूप नाजूक आहेत आपले ओले बोंबील, त्यामुळे अलगद असं पलटी करायची आपण. आता पुन्हा एकदा तेल सोडते मी. दुसरी बाजू चांगली भाजून घ्यायची आपल्याला. फ्राय करून घ्यायची 10 ते 15 मिनिटं. दोन्ही साईडने आपले फिश चांगले फ्राय झालेत. आता बघू शकता तुम्ही छान कुरकुरीत असे झालेले आहेत. आता मी हे सर्व्ह करते. तर तयार आहेत आपले ओले बोंबील फ्राय. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.